सेकंड सेमिस्टर मध्ये जो पॅथॉलॉजीचा कोर्स आहे डिपार्टमेंट ऑफ प्लांट पॅथॉलॉजी त्याच्यामध्ये पॅथ 1, 2, 1 म्हणजे तुमचं फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर आणि फर्स्ट कोर्स. तुम्ही याच्यामध्ये सुरुवातीला पहिला कोर्स जो आहे तो तुमचा मायक्रोबायोलॉजीचा झालेला आहे आणि आता हा जो कोर्स आहे ऍक्च्युअल डिपार्टमेंट जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ प्लांट पॅथॉलॉजी अँड ऍग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी आहे. तर ऍग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजीचा पहिला कोर्स जो आहे तो पहिला कोर्स तुम्ही कम्प्लीट केलाय आणि आता ऍग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजीचा कोर्स तुम्हाला तुमच्या डिग्री मध्ये नाहीये. आता तुम्हाला जो कोर्स शिकायचे ते म्हणजे पूर्ण कोर्स जे शिकणार आहात तुम्ही ते प्लांट पॅथॉलॉजीचे कोर्स असतील. त्या प्लांट पॅथॉलॉजीमध्ये तुम्ही हा फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर मध्ये फर्स्ट कोर्स म्हणजे पॅथ 1, 2, 1 हा 2+1 म्हणजे तुमचा जो 150 मार्कचा कोर्स आहे त्याच्यामध्ये 100 मार्कची थिअरी आणि 50 मार्कचं प्रॅक्टिकल त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असतंय तुम्ही हे फर्स्ट सेमिस्टर मध्ये समजून घेतलेलं आहे. तर हा टोटल 3 क्रेडिटचा कोर्स आहे. या कोर्सचं टायटल जे आहे ते फंडामेंटल्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. फंडामेंटल्स म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल जे काय मूलभूत तत्व आहेत याच्यामध्ये किंवा बेसिक ज्या गोष्टी आहेत ज्या पायाभूत गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी या कोर्स मध्ये आपण शिकणार आहे. ठीक आहे. तर ऍक्च्युअल तुम्हाला थिअरी आणि प्रॅक्टिकल सकाळचं जे थिअरीचं लेक्चर होतं ते इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेममुळे झालं नाही तर आता थिअरी आणि प्रॅक्टिकल आता जे आहे ते प्रॅक्टिकलचं तुमचं टाइम आहे. तर दोन्ही थिअरी आणि प्रॅक्टिकलचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. तर सुरुवातीला जे आपलं पहिलं लेक्चर असेल तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले तर चालेल किंवा तुमच्याकडे लिहिता येत असेल तर लिहून घ्या जे तुम्हाला इझी वाटेल ते करा तुम्ही. तर याच्यामध्ये पहिलं लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट डिसीजेस स्कोप अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे तुम्हाला जे काही आता प्लांट पॅथॉलॉजी त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही पॅथॉलॉजीचे रिलेटेड जे काही वेगवेगळे रोग आहेत किंवा हा जो कोर्स आहे पॅथॉलॉजी याचा ऍक्च्युअल भविष्यामध्ये स्कोप काय किंवा आत्ताचा स्कोप काय त्याचबरोबर याच्यासाठी काय ऍक्च्युअल तुम्हाला उद्दिष्ट काय हा कोर्स शिकण्याचं किंवा ऑब्जेक्टिव्ह काय आहे कोर्सचे तर हे जे पहिले लेक्चर आहे याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघणार आहे. त्यानंतर जे सेकंड लेक्चर राहील त्या सेकंड लेक्चर मध्ये हिस्ट्री ऑफ प्लांट पॅथॉलॉजी विथ स्पेशल रेफरन्स टू इंडियन वर्क म्हणजे पॅथॉलॉजी मध्ये जे काय आजपर्यंत हिस्टॉरिकल वर्क झालं त्या हिस्टॉरिकल वर्कशी रिलेटेड जे काही गोष्टी आहेत किंवा ज्या शास्त्रज्ञांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते सगळं आपण बघणार आहे. नंबर 119 प्रज्वल जेले. तर यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर जे काही सायंटिस्ट आहेत त्या प्रत्येक सायंटिस्टचं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन पर्टिक्युलर प्रत्येक सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन काय असणार आहे ते बघणार आहे पूर्ण वर्ल्ड मध्ये. त्याचबरोबर आपल्याला काय म्हणते स्पेशल रेफरन्स टू इंडियन वर्क म्हणजे भारतामध्ये काय विशेष कार्य झालं प्लांट पॅथॉलॉजीचे हे आपण या लेक्चरमध्ये त्याचा आढावा घेणार आहे. त्यानंतर तुमचं तिसरं आणि चौथं जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये टर्म्स अँड कॉन्सेप्ट इन प्लांट पॅथॉलॉजी पॅथोजेनेसिस म्हणजे तुम्हाला प्लांट पॅथॉलॉजीचे रिलेटेड प्लांट म्हणजे काय पॅथॉलॉजी म्हणजे काय डिसीज म्हणजे काय जे काय टर्मिनॉलॉजी तुम्हाला या डिग्री कोर्सेस मध्ये येणार आहे त्या सगळ्या कोर्सेस मधल्या टर्म्स आणि कॉन्सेप्ट जे आहेत ते आपण या लेक्चर मध्ये बघून घेणार आहे. त्यानंतर पाचवं लेक्चर तुमचं जे असेल त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट डिसीजेस. आता हे प्लांट डिसीजचं क्लासिफिकेशन जे आहे ते वेगवेगळ्या बेसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे तर ते कुठले क्रायटेरिया आहे कुठल्या क्रायटेरियावरती क्लासिफिकेशन प्लांटचं केलं जातं प्लांट डिसीज तर या सगळ्या गोष्टी आपण इथं बघून घेऊ. त्यानंतर अतिशय महत्वाचं जे आहे ज्याच्या वेटेज म्हणजे त्याचं मार्क डिस्ट्रीब्युशन जर आपण बघितलं तर 100 पैकी 10 मार्क आहे असं ते कॉजेस ऑफ प्लांट डिसीजेस बायोटिक आणि अबायोटिक कॉजेस. बायोटिक कॉजेस मध्ये आपण फंगस बॅक्टेरिया फॅस्टिडस वॅस्क्युलर बॅक्टेरिया फायटोप्लाझ्मा स्पायरोप्लाझ्मा व्हायरसेस व्हायरॉइड्स अल्गी प्रोटोजोआ त्याचबरोबर निमॅट्रोड्स या सगळ्यांचा आपण इथं अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर काही अबायोटिक कॉजेस आहेत त्याच्यामुळे जे काही वेगवेगळे डिसीज होतात त्याचा सुद्धा आपण इथं अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर नेक्स्ट लेक्चर जे असेल त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये फेनॉर्गॅनिक प्लांट पॅरासाइट्स पॅरासाइट्स म्हणजे जे दुसऱ्यावरती अवलंबून असतात आता असे कुठले प्लांट वरती पॅरासाइट्स आहेत जे की त्या प्लांट वरती अवलंबून आहेत कुठले कुठले पॅरासाइट्स आहेत आणि ज्याच्यामुळे आपला क्रॉप लॉस होतोय इल्ड लॉस होतोय
असे कोणते पॅरासाइट्स आहेत त्या संदर्भात आपण इनऑर्गॅनिक प्लांट पॅरासाइट्स या चॅप्टर मध्ये आपण त्याच्याशी रिलेटेड जे काही पॉइंट्स असतील ते सुद्धा आपण बघणार. त्यानंतर सिम्पटम्स ऑफ प्लांट डिसीजेस. आता सिम्पटम्स ऑफ प्लांट डिसीजेस म्हणजे याच्यामध्ये फंगस मुळे कुठले सिम्पटम्स येतात, बॅक्टेरिया मुळे कोणते सिम्पटम्स येतात, व्हायरस मुळे कोणते सिम्पटम्स येतात, नेमॅटोड्स म्हणजे पर्टिक्युलरली प्रत्येक ऑर्गॅनिझम नुसार कोणकोणते सिम्पटम्स जे आहेत ते झाडामध्ये येत असतात किंवा कोणकोणते रोग जे आहेत ते आपण बघू शकतो. या संदर्भात जे आहे ते सिम्पटम्स ऑफ प्लांट डिसीजेस या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा 6 मार्क्सचे वेटेज आहे. त्यानंतर जे नेक्स्ट लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये फंज आहे म्हणजे जी बुरशी आहे त्याचे जनरल कॅरेक्टर्स काय, डेफिनेशन काय आहे फंगसची, सोमॅटिक स्ट्रक्चर्स, टाइप्स ऑफ फंगल थॅली, फंगल टिश्यूज, मॉडिफिकेशन ऑफ थॅलस म्हणजे बुरशीच्या रिलेटेड ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण इथं बघणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढचं जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये हे फंगसचं रिप्रोडक्शन कसं होतं, ते सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं आहे, असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं आहे या संदर्भात आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर पुढे जाऊन नॉमेनक्लेचर, बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर, रूल्स ऑफ नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर म्हणजे जे काही आपण वेगवेगळे कॉजेस बघतो ते कॉजल ऑर्गॅनिझम जे आहेत त्याचा शोध कोणी लावला, ते जेनेरा कसा लिहायचा, त्याची स्पीसीज काय लिहायची, त्याचा फॉर्मा स्पीसीज काय लिहायची, त्याचा डिव्हिजन काय, किंगडम काय, क्लास काय, ऑर्डर काय, फॅमिली काय, ह्या सगळ्याच्या गोष्टी हे सगळं आपण ह्या नॉमेनक्लेचर मध्ये बघणार आहे. हे बायनॉमियल सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर ही सिस्टीम कुणी दिली, कशासाठी दिली, याचा पर्पज काय होता, याच्यातून काय घडणार आहे हे सगळं इथं आपण बघू. त्यानंतर नेक्स्ट लेक्चर जे असेल क्लासिफिकेशन ऑफ फंजाय. आता फंगसचं क्लासिफिकेशन जे आहे ते आपण नॉमेनक्लेचर मध्ये बघितलं, डिव्हिजन, सब डिव्हिजन, ऑर्डर, फॅमिली, सॉरी क्लास, फॅमिली, जीनस, स्पीसीस, त्या बेसवरती ह्या फंगसचं पूर्ण क्लासिफिकेशन आपण बघणार आहे. आणि हे अतिशय महत्वाचा पार्ट आहे कारण बऱ्यापैकी आपल्याकडे जे दिसतात इंडियामध्ये फंगल डिसीजेस जे आहेत ते 70-80% फंगल डिसीजेस आहेत, त्यांना राहिलेले जे 20% ते बाकीचे डिसीज येतात. त्यामुळे फंगसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपण जे काही फंगसशी रिलेटेड पूर्ण क्लासिफिकेशन अतिशय महत्वाचं असणार आहे आपल्या दृष्टीने. तसंच बॅक्टेरिया अँड मॉलिक्युल्स त्याचे जनरल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स काय, बेसिक मेथड्स ऑफ क्लासिफिकेशन, त्याचबरोबर बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन कसं होतं, सेक्सुअल रिप्रोडक्शन असेल किंवा असेक्सुअल रिप्रोडक्शन असेल, कुठल्या पद्धतीने त्याचं रिप्रोडक्शन, हे सगळं आपण बॅक्टेरियाच्या बाबतीत सुद्धा परत अभ्यास करणार आहे. त्यानंतर व्हायरस, व्हायरसचं नेचर काय, त्याचं आर्किटेक्चर काय, त्याचं मल्टिप्लिकेशन कसं होतं, ट्रान्समिशन कसं होतं. आता तुम्ही ऐकताय जे आपलं COVID-19 संबंधित ऐकताय म्हणजे व्हायरसचा प्रादुर्भाव किती मोठ्या प्रमाणावरती होऊ शकतो आणि आपण त्याला किती लाईटली घेत असतोय, म्हणजे ज्यावेळेस आपण डिसीजच्या संबंधात बघतो आपल्याला प्लांट पॅथॉलॉजीमध्ये सुद्धा व्हायरस साठी पर्टिक्युलर कंट्रोल मेजर सापडलेलं नाही, म्हणजे जसं कोरोनाचं वॅक्सिन जे आहे ते पूर्णपणे काम करत नाही तसंच व्हायरसच्या संदर्भात सुद्धा आपल्याला ज्या काही प्रॉपर प्रिकॉशन्स फॉलो करायच्या त्या फॉलो केल्या तरच डिसीज येणार नाही, तेच आपण इथं बघणार आहे. त्याचबरोबर नेमॅटोड्स, आता हे एक वेगळी ब्रांच आहे नेमॅटोड्स. तर ह्या नेमॅटोड मध्ये आपण जनरल मॉर्फॉलॉजी काय असते, नेमॅटोड त्याचं रिप्रोडक्शन कसं होतं, क्लासिफिकेशन काय, ह्या सगळ्या गोष्टी इथं अभ्यासणार आहे. त्याचबरोबर ह्या नेमॅटोड्स मुळे जे प्लांट वरती वेगवेगळे सिम्पटम्स येतात ते सिम्पटम्स कुठल्या प्रकारचे असतील, त्याचबरोबर त्या नेमॅटोड मुळे प्लांटला काय डॅमेज होऊ शकतो, कोणते नेमॅटोड्स महत्वाचे आहेत, ह्या बाबींचा आपण इथं अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर प्रिन्सिपल्स अँड मेथड्स ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट. आता आपण सुरुवातीपासून बघत आलो की इथं कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याचबरोबर ते ऑर्गॅनिझम्स कुठल्या कुठल्या प्रकारचे सिम्पटम्स कॉज करतात, मग आता हे सगळं झाल्यानंतर हे मॅनेज कसं करायचं, ते कंट्रोल कसं करायचं, या संदर्भात जर काय बघायचं असेल तर ते प्लांट डिसीज मॅनेज करण्यासाठी प्रिन्सिपल्स काही तत्व आहेत, ती तत्व किंवा त्या मेथड्स तिथं आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. तर त्या संदर्भात अभ्यास जो आहे तो आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार. त्यानंतर पुढे जाऊन आपण नेचर, केमिकल कंपोजिशन, क्लासिफिकेशन ऑफ फंजिसाइड्स अँड अँटीबायोटिक्स, म्हणजे हे वेगवेगळे प्लांट डिसीज मॅनेज करण्यासाठी आपण फंगस कंट्रोल करायचं असेल तर त्याच्यासाठी फंजिसाइड वापरू, बॅक्टेरिया कंट्रोल करायचं असेल तर त्यासाठी अँटीबायोटिक्स युज करू,
जर इन्सेक्ट पेस्ट कंट्रोल करायचे असतील तर त्यासाठी इन्सेक्टिसाइड्स यूज करू, पेस्टिसाइड्स यूज करू, मग ते वेगवेगळे जे पेस्टिसाइड्स असतील, अँटी इन्सेक्टिसाइड्स असतील किंवा फंजिसाइड्स असतील, अँटीबायोटिक्स असतील, तर त्याचं ऍक्च्युअल नेचर काय, काम काय, काय करणार आहे ते, त्याचं कंपोजिशन काय, त्याचबरोबर त्याचं क्लासिफिकेशन काय, ह्या सगळ्या गोष्टी इथं आपण अभ्यास करणार आहे. त्याचबरोबर त्याच्यात मोड ऑफ ऍक्शन अँड फॉर्म्युलेशन ऑफ फंजिसाइड्स अँड अँटीबायोटिक्स, म्हणजे ऍक्च्युअल मेकॅनिझम काय असते फंजिसाइडचं ते तिथं बघू. त्याचबरोबर त्याचे ते फॉर्म्युलेशन कसे तयार करायचे, म्हणजे फंजिसाइड जर अप्लाय करायचं असेल किंवा अँटीबायोटिक जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी कुठल्या पद्धतीने आपल्याला ते तयार करायचं, म्हणजे त्याचे फॉर्म्युलेशन कसे असतात, या संदर्भात आपण इथे बघणार आहे. तर अशा पद्धतीनं हा सगळा तुमचा स्टडी या कोर्समध्ये होणार आहे. पिरियड खूप कमी आहे आणि या शॉर्ट पिरियड मध्ये खूप मोठा सिलेबस आपल्याला कव्हर करायचा आहे आणि एकदम वास्ट असा सिलेबस आहे. तर आपल्याला त्या दृष्टीनं तुम्ही रेग्युलर लेक्चर प्रॅक्टिकल जर अटेंड केले तर तुम्हाला लक्षात येईल. आणि फंडामेंटल कोर्स आहे, फंडामेंटल कोर्स असल्यामुळं तुम्हाला त्या दृष्टीने तुम्हाला त्याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. जर विदाउट अभ्यास जर तुम्ही हा कोर्स जर स्टडी केला तर तुम्हाला काही एक समजणार नाही. कुठलं सेमिस्टर आहे पाचवी? एवढा दिवस काय लोक असते ठीक आहे. तर आता तुम्ही जो हा फंडामेंटल्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी कोर्स शिकणार आहे याच्यामध्ये वेगवेगळे, आता आपण ऍक्च्युअल जर प्लांट पॅथॉलॉजी जर बघायला गेलो तर याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जर फंगसचा अभ्यास करत असेल तर त्याच्याशी रिलेटेड जी ब्रांच आहे त्याला आपण मायकोलॉजी असं म्हणतो. त्याचबरोबर जर बॅक्टेरियाशी रिलेटेड जी ब्रांच आहे त्याला आपण बॅक्टेरियोलॉजी म्हणतो. त्यानंतर व्हायरसच्या रिलेटेड जो आपण अभ्यास करणार आहे त्याला व्हायरोलॉजी म्हणतो. त्याचबरोबर जो निमॅटोडच्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहे त्याला आपण निमॅटोलॉजी म्हणतो. तर अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत आणि पर्टिक्युलर तुम्ही जर याच्यामध्ये अभ्यास करत गेलात तर तुम्हाला स्पेशलायझेशन आहे याच्यामध्ये. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एमएससी करताय तर एमएससी करत असताना तुम्ही एमएससी प्लांट पॅथॉलॉजी जर करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशन तुम्हाला मायकोलॉजी मध्ये येते, बॅक्टेरियोलॉजी मध्ये येते, व्हायरोलॉजी मध्ये येते. त्याचबरोबर जर तुम्हाला पुढे जाऊन हायरला जाऊन जर त्याच्यामध्ये तुम्हाला एमएससी पीएचडी करायची असेल तर स्पेशल मागाशी जसं सांगितलं जसं ऍग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी आहे, ऍग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी बरोबरच तुमचं प्लांट पॅथॉलॉजी जसा डिसिप्लिन आहे तसाच एक सेपरेट डिसिप्लिन म्हणजे नेमॅटोलॉजी. नेमॅटोलॉजी मध्ये तुम्हाला खूप मोठा स्कोप आहे कारण हा जो नेमॅटोलॉजीचा कोर्स जो आहे तो नेमॅटोलॉजीचा कोर्स 1991 पासून आपल्या इंडियामध्ये सुरू झाला. म्हणजे हा कोर्स सुरू होऊन साधारणतः 30 वर्ष झाली. याच्यापूर्वी याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अभ्यास झालेला आहे त्यामुळं जे काय तुम्हाला नवीन संशोधन करायचं असेल तर ह्या नेमॅटोलॉजीमध्ये खूप स्कोप आहे. कम्पेरेटिव्हली जर तुम्ही मायकोलॉजी बॅक्टेरियोलॉजी जर बघायला गेला तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास आजपर्यंत झालेला आहे, होतो आहे आणि अजून भरपूर अभ्यास करण्यासारखं बरंच काही शिल्लक आहे. तर तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे, कुठल्या ब्रांचमध्ये काम करायचं आहे हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. पण जर तुम्हाला जर काही सजेशन द्यायचं असेल तर निमॅटोलॉजी हा बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी राहणार आहे कारण याच्यामध्ये खूप संशोधन होणं गरजेचं आहे. कारण जसं आता तुम्ही बॅक्टेरियाचा अटॅक जर सोलापूर रिजन मधलं कोण असेल तर त्यांना माहित असेल की जो डाळिंबावरती येणारा तेलिया जो आहे त्याचा जशा पद्धतीनं अटॅक आहे किंवा तो ज्या पद्धतीनं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो त्याच्यावरती जे नियंत्रण मिळत नाही तसंच भविष्यामध्ये आपल्याकडे नेमॅटोड्सच्या बाबतीत घडू शकतो. त्यामुळं हा एक कोर्स जो आहे तो खूप इम्पॉर्टंटचा राहील आणि अभ्यास करण्यासारखा किंवा तुम्ही आवडीने अभ्यास करू शकाल अशा पद्धतीचा एक कोर्स. तर हे सगळं सांगण्यापाठी मागचं तत्वज्ञान हेतू एकच की तुम्ही आज हा कोर्स शिकत असताना ज्यावेळेस मी ठराविक गोष्टी सांगतोय त्यावेळेस त्या नोट डाऊन करत चाला. ऑनलाईन लेक्चरला अटेंड करायचं, लेक्चर अटेंड करत असताना कानात हेडफोन लावलेले असतील किंवा तुम्ही लाऊडस्पीकर केलेला असेल तो लाऊडस्पीकर करून ठेवायचा आणि आपलं काम करत राहायचं किंवा झोपायचं, लक्ष द्यायचं नाही. असं जर करत असाल तर तुम्ही ती स्वतःची फसवणूक करताय कारण हा कोर्स लाईटली घेण्यातला कोर्स नाही.
फक्त तुम्ही ह्या कोरोना पीरियड मध्ये तुम्हाला जर वाटत असेल की मी हा ऑनलाईन शिकेन आणि ऑनलाईन जसं फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम दिली त्या पद्धतीने मी ही एक्झाम देईन आणि अतिशय सोप्या पद्धतीने मला हा पेपर जायला, जरी समजा तुम्हाला पेपर सॉल्व झाला किंवा तुम्ही क्वेश्चन अटेंड केले मार्क्स भेटतील, परंतु तुमच्या जो लक्षात यायला पाहिजे जे समजायला पाहिजे ते जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुम्हाला ह्या कोर्समध्ये कुठल्याही प्रकारचं काही एक समजणार नाही। त्यामुळे तुम्ही रेग्युलर लेक्चर्स प्रॅक्टिकल्स जर अटेंड केले तर ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी लक्षात येतील, अदरवाइज तुम्हाला यातलं काही एक लक्षात येणार नाही। एक जरी लेक्चर मिस झालं तरी सुद्धा तुमच्या लक्षात येणार नाही की आपण कुठं होतो, काय करत होतो, काय करायला पाहिजे। त्यामुळं एकही लेक्चर तुम्ही मिस न करता रेग्युलर तुमचे लेक्चर्स किंवा प्रॅक्टिकल्स जे असतील ते तुम्ही अटेंड करणं गरजेचं आहे, नाहीतर तुमच्या लक्षात येणार नाही मागच्या लेक्चरला काय शिकवलं होतं, पुढच्या लेक्चरला काय होणार। त्यामुळे तुम्ही रेग्युलर लेक्चर प्रॅक्टिकलला अटेंड करावं। त्याचबरोबर जर तुम्हाला भविष्यामध्ये एमएससी करायची असेल, पीएचडी करायची असेल, तर त्या पद्धतीने जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला कुठल्या पद्धतीने वागलं पाहिजे, आपलं करिअर कुठल्या पद्धतीने चांगलं होईल त्या दृष्टीने जर प्रयत्न करायचे असतील, त्यासाठी तुम्हाला जे वेगवेगळे आता लक्षात आले असेल तुम्ही फर्स्ट सेमिस्टर मध्ये जे कोर्सेस शिकला त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला कोर्स आवडला किंवा कुठल्या कोर्स आवडला म्हणण्यापेक्षा कुठल्या स्कोपचा जो कोर्स असेल त्या कोर्स किंवा त्या डिसिप्लिन मध्ये आपल्याला पुढे भविष्य घडवायचा, महत्वाचं काय कोर्स आवडेल तुम्हाला कोणताही पण त्या डिसिप्लिनला तेवढी व्हॅल्यू मार्केटमध्ये आहे का हे चेक करा। जर तेवढी व्हॅल्यू असेल तरच तुम्ही तो कोर्स चॉईस करा, अदरवाइज त्या कोर्सला तुम्ही चॉईस करून तुमचा नुकसान होईल, आवडतोय म्हणून तिथे जाणं चुकीचं राहील। तर त्यामुळे तुमची आवड पण अशी असली पाहिजे की ज्याला मार्केटमध्ये स्कोप आहे, जेणेकरून तो आपण सब्जेक्ट निवडू आणि भविष्यामध्ये आपलं चांगलं करेल त्याच्यामध्ये। जर तुम्हाला भविष्यामध्ये एमएससी किंवा पीएचडी करायचं असेल तर त्यानुसार तुम्ही तो डिसिप्लिन चूज करता आला पाहिजे, नाहीतर वेळेवरती जोपर्यंत पूर्ण आता कोरोना पिरियड मध्ये तुमचा वेळ कसा निघून जाईल, कारण आता तुमचं हे फक्त 80 ते 81 दिवसाचं सत्र आहे, त्याच्यामध्ये दिवस कसे निघून जातील लक्षात येणार नाही। 80 ते 81 दिवसामध्ये किती लेक्चर्स होणार आहेत सगळ्या विषयांचा विचार करा तुम्ही, त्याच्यामध्ये सुट्ट्या असणार, बाकीच्या गोष्टी असणार, तुम्ही किती अटेंड करताय याच्यावरती डिपेंड करणार। त्यामुळं प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बारकाव्याने अभ्यास केली तरच तुमच्या लक्षात येईल, नाहीतर तुम्हाला काही समजणार नाही। आता हे तुमचं फर्स्ट इयर तर पूर्णपणे विदाउट प्रॅक्टिकल नॉलेज चाललंय, जेणेकरून ऑनलाईन शिकून कुठलीही गोष्ट जशी आपण प्रॅक्टिकली बघतो करतो ती तर होऊ शकत नाही ना ऑनलाईन मध्ये, तुम्ही फक्त इमॅजिन करू शकता किंवा कन्सिडर करू शकता, याच्यापेक्षा वेगळं तिथं काय करता येणार। त्यामुळं तुम्हाला तिथं होत आहे त्यावेळेस तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता येत आहे का, ते ऍक्च्युअली इमॅजिन करता येत आहे का, हे अतिशय महत्वाचं आहे। तर तुमच्या त्या दृष्टीने तुमचे डिसिप्लिन फायनल करा की मला ह्या डिसिप्लिन मध्ये जाऊन पुढे मला माझं करिअर करायचं आहे, जेणेकरून डिग्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला समजत नाही की आपल्याला कुठल्या डिसिप्लिन मध्ये करिअर करायचं आहे किंवा मला पीएससी झाल्यानंतर काय करायचं, आज त्याची निवड करणं गरजेचं आहे तुम्हाला। जर तुम्ही आज त्याची निवड करू शकला तर तुमचं करिअर चांगलं घडणार, नाहीतर तुम्ही शेवटपर्यंत फक्त विचार करत राहाल की मी ह्या कोर्स मध्ये एमएससी करतो, याच्या मी एमबीए करणार आहे, मी हे करणार आहे, मी ते करणार। तुम्हाला तुमचं पुढचं भविष्य जर निवडता आलं तर तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करू शकता। जर तुम्हाला एकदा डिसिप्लिन फायनल झाला की त्यानुसार तुम्ही त्या त्या विषयाच्या त्या त्या नोट्स तुम्ही जमा करत जा, त्याच्यासाठी लागणारं स्टडी मटेरियल जे आहे ते स्टडी मटेरियल कलेक्ट करा, त्याच्यामध्ये डीप मध्ये जाऊन पूर्ण अभ्यास करा, तुमचा रुटीन अभ्यास सोडून तो अभ्यास करणं गरजेचं आहे। कारण तुमच्यासाठी आता काय इतर रुटीन अभ्यास मध्ये तुम्ही ऑनलाईन लेक्चर फक्त ऐकणार आहे आणि सोडून देणार आहे, याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही। तुम्ही अभ्यास असं स्पेशल काय करत असाल असं मला तर वाटत नाही, कारण तुमच्या कुठल्याही प्रकारच्या नोट्स नाहीत, ते मोबाईल मध्ये जे काय असेल ते ऑनलाईन नोट्स असणार आहे, तेच तुम्ही नोट्स बघणार। बाळांनो लाऊड स्पीकर जे आहे ते आपला ऑफ करायचं आहे। तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही चॉईस करा,
जे काही गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात ज्या बारकाव्याने मी सांगतो त्या तुम्हाला एमएससीच्या दृष्टीने ज्या फायद्याच्या असतील त्या तुम्ही नोट डाऊन करत चला, जेणेकरून तुम्हाला वेळेवरती कुठलीही अडचण यायला नको. वेळेवरती अडचण म्हणजे अडचण तशी येत नाही, परंतु जे काही बारकावे असतात ते जर तुम्ही नोट डाऊन करत चाललात तर तुम्ही ज्यावेळेस अभ्यास कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. सरांनी आपल्याला हे सांगितलं होतं हे महत्वाचं, तर त्या दृष्टीनं तुमच्याजवळ वही नेहमी ठेवा, जे काय महत्वाचं सांगतोय ते तिथं लक्षात ठेवत जा. त्यानंतर जो प्रॅक्टिकलचा कोर्स आहे तुमचा, तर त्या प्रॅक्टिकलमध्ये तुमचे टोटल एक्सपेरिमेंट जे आहेत ते टोटल 16 एक्सपेरिमेंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये सुरुवातीपासून एक एक आपण बघूया. एक्वेंटस विथ वेरियस लॅबोरेटरी इक्विपमेंट अँड मायक्रोस्कोपी हा अतिशय महत्वाचा एक्सपेरिमेंट आहे. हा एक्सपेरिमेंट जर आपल्या लक्षात नाही आला तर आपल्याला याच्यातलं काही एक लक्षात येणार नाही. तर याच्यामध्ये काय आहे, एक्वेंटस विथ वेरियस लॅबोरेटरी इक्विपमेंट्स म्हणजे प्लांट पॅथॉलॉजी लॅबोरेटरी मध्ये लागणारे जे डिफरंट इक्विपमेंट्स आहेत, तर ते वेगवेगळे इक्विपमेंट्स जे आहेत त्या इक्विपमेंटचा यूज काय, त्याचं प्रिन्सिपल काय, प्रिन्सिपल म्हणजे त्याचं तत्व काय, त्याचा वापर काय, आणि कशासाठी आपण हे करायचं किंवा काय हे इन्स्ट्रुमेंट फॉलो करायचं. त्याचबरोबर मायक्रोस्कोपी, मग मायक्रोस्कोप मध्ये सिम्पल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, जे वेगवेगळे मायक्रोस्कोपचे टाईप्स आहेत, तर त्या कुठल्या प्रकारच्या मायक्रोस्कोपचा वापर कशासाठी केला जातो. तर आता हे तुम्हाला जर तुम्ही लॅब मध्ये असता तर अतिशय सुंदर अशा पद्धतीने तुम्हाला मला हे शिकवता आलं असतं, परंतु दुर्दैवानं हे शक्य नाही. तरी पण आपल्याला ज्या पद्धतीनं सहजरित्या सांगता येईल किंवा जेवढं तुम्हाला समजून घेता येईल त्याच्यावर ते डिपेंड करते, तेवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवता येईल तेवढा प्रयत्न असेल. तर याच्यामध्ये वेगवेगळे लॅबोरेटरीमध्ये इक्विपमेंट्स असतात, त्याच्यामध्ये आपण जर सुरुवात केली तर त्याच्यामध्ये हॉट एअर ओव्हन असतो. इन्स्ट्रुमेंटचे फक्त नावं सांगतो, ऍक्च्युअल प्रॅक्टिकल ज्या वेळेस होईल त्या प्रॅक्टिकलच्या वेळेस तुम्हाला तिथं पर्टिक्युलर त्याचे युजेस आणि त्याचे प्रिन्सिपल्स ते शिकवले जातील. हॉट एअर ओव्हन, ऑटोक्लेव, लॅमिनार एअर फ्लो कॅबिनेट, बीओडी म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, हॉट वॉटर बाथ, सेंट्रीफ्यूज, पॉली काउंटर मशीन, वेईंग बॅलन्स, पीएच मीटर. आता वेईंग बॅलन्स तुम्ही बघितला असेल, पीएच मीटर बघितलं असेल, त्याचबरोबर सिम्पल मायक्रोस्कोप असेल, कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल, बायनाकुलर असेल. तर हे वेगवेगळे जे मायक्रोस्कोप आहेत किंवा जे काही इक्विपमेंट्स आहेत त्या इक्विपमेंटचा तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करणार आहात. त्यानंतर सेकंड एक्झरसाइज जे आहे जनरल स्टडी ऑफ डिफरंट स्ट्रक्चर्स ऑफ फंजाय, याच्यामध्ये वेगवेगळे फंगस जे आहेत ते वेगवेगळ्या फंगसचे जे स्ट्रक्चर्स आहेत त्या स्ट्रक्चरच्या संदर्भात आपण स्टडी करणार आहे. जे आपण मागाशी बघितलं त्याचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स फंगसचे असतात त्या संदर्भात जे काही स्टडी असेल तो आपण सेकंड एक्झरसाइज मध्ये बघणार आहे. त्यानंतर स्टडी ऑफ सिम्पटम्स ऑफ वेरियस प्लांट डिसीजेस, सेम जे थेरीला आपण बघितलं की जे काय फंगसमुळे कॉज होणारे डिसीज असतील, बॅक्टेरियामुळे कॉज होणार असतील, व्हायरस असेल, निमॅटोड असेल, फायटोप्लाझ्म असेल, तर त्यामुळे जे कॉज होत असताना डिसीजेस सिम्पटम्स तो ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करतोय, तर तो सिम्पटम्सचा स्टडी जो आहे तो इथं या एक्झरसाइज मध्ये बघितला जाणार, कुठल्या प्रकार सिम्पटम्स असतात. त्यानंतर स्टडी ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह फंगल जेनेरा, म्हणजे तुम्ही जे क्लासिफिकेशन फंगसचं बघितलं त्याच्यामध्ये जे वेगवेगळे जेनेरा जे येतात त्या जेनेराचा जो स्टडी आहे, तर तो वेगवेगळे जेनेरा जे आहेत रिप्रेझेंटेटिव्ह जेनेरा, तर त्याचा सगळा अभ्यास जो आहे तो या एक्झरसाइज मध्ये बघितला जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झरसाइज जे आहे स्टेनिंग अँड आयडेंटिफिकेशन ऑफ प्लांट पॅथोजेनिक बॅक्टेरिया, आता याच्यामध्ये जे काय पॅथोजेनिक बॅक्टेरिया जे आहेत त्याच्यामध्ये त्याचं स्टेनिंग, स्टेनिंग मध्ये जे तुम्ही बघितलं असेल सिम्पल स्टेनिंग असते, ग्राम स्टेनिंग असते, त्यानंतर ते त्याचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं, ते ग्राम स्टेनिंग केल्यानंतर तो बॅक्टेरिया जो आहे तो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे, त्याचं आयडेंटिफिकेशन कुठल्या बेसवरती करायचं, हे सगळं जे आहे ते या स्टेनिंग अँड आयडेंटिफिकेशन ऑफ प्लांट पॅथोजेनिक बॅक्टेरिया ह्या एक्झरसाइज मध्ये बघणार आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झरसाइज जे आहे
त्याच्यामध्ये स्टडी ऑफ फेनोर्गॅमिक प्लांट पॅरासाइट्स, बऱ्याच गोष्टी थिअरी मधले असे या प्रॅक्टिकल मध्ये रिपीट होत आहेत. जे फेनोर्गॅमिक प्लांट पॅरासाइट्स जे आहेत त्याचा स्टडी जो थिअरी मध्ये आहे तो सेम ऍज युजुअल इकडे येणार आहे. त्यानंतर ट्रान्समिशन ऑफ प्लांट व्हायरसेस, आता वेगवेगळे व्हायरसेस जे ते कशा पद्धतीने ट्रान्समिट होत असतात त्याचा स्टडी जो आहे, ट्रान्समिशनचे टाईप कुठले कुठले, तर तो सगळा इथं बघितला जाईल. त्यानंतर नेक्स्ट प्रॅक्टिकल जे असेल त्याच्यामध्ये स्टडी ऑफ मॉर्फॉलॉजिकल फीचर्स अँड आयडेंटिफिकेशन ऑफ प्लांट पॅरासिटिक नेमॅटोड्स. तर नेमॅटोड्स जे आहेत त्या नेमॅटोड्सचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स काय ते आयडेंटिफाय कसे करायचे त्या संदर्भात इथं अभ्यास बघितला. त्यानंतर नेक्स्ट एक्सपेरिमेंट जो असेल तो प्रिपरेशन ऑफ मेडिया. मेडिया म्हणजे जे पर्टिक्युलर फंगस असतील किंवा जे बॅक्टेरिया असतील त्यासाठी जे आपण आर्टिफिशियल मेडिया म्हणजे आर्टिफिशियल जे फूड मटेरियल प्रोव्हाइड करतो त्याला आपण मेडिया म्हणतो. तर जे आर्टिफिशियल फूड मटेरियल म्हणजे जे मेडिया जे ते फंगस साठी पर्टिक्युलर प्रत्येक फंगस साठी जे आहे ते ईच फंगस हॅव्हिंग डिफरंट मेडिया तुमच्या स्पीसीस वरती जेनेरा वरती सगळं डिपेंड करत असतं. मग त्या मेडिया ज्या पद्धतीने तुम्हाला फंगस असेल किंवा बॅक्टेरिया असेल तर आपण फंगस साठी कॉमन म्हणजे सगळ्या फंगस साठी कॉमनली चालणारा मीडिया जो आहे तो पीडीए. पीडीए म्हणजे पोटॅटो डेक्स्ट्रोज अगार मीडिया, हा मीडिया यूज करत असतो. त्याचबरोबर बॅक्टेरियासाठी न्यूट्रिएंट अगार हा मीडिया यूज करत असतो. म्हणजे हे आता तुमच्या एमसीआरच्या दृष्टीनं किंवा एमएससी साठी विचारला जाणार क्वेश्चन आहे, जनरल मीडियम यूज फॉर आयसोलेशन ऑफ बॅक्टेरिया. मग तिथे तुम्हाला उत्तर लिहायचं न्यूट्रिएंट अगार. जनरल मीडियम यूज फॉर आयसोलेशन ऑफ फंजाय और फंगस, त्याच्यासाठी पोटॅटो डेक्स्ट्रोज अगार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते लक्षात ठेवता आलं पाहिजे. त्यानंतर वेगवेगळे त्याचे टाइप्स असतात तर ते आपण पर्टिक्युलर टाइपचे त्या एक्सरसाइज मध्ये बघू. त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज जे आहे त्याच्यामध्ये आयसोलेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ फंजाय अँड बॅक्टेरिया. आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहे, जे आपण वेगवेगळे सिमटम्स बघितले प्लांट डिसीजचे, तर ते जे सिमटम्स आपण बघितले त्या सिमटम्स मधून तो जो ऑर्गॅनिझम आहे तो फंगस जो आहे किंवा तो जो बॅक्टेरिया आहे तो आयसोलेट कसा करायचा. आयसोलेट करायचं म्हणजे काय करायचं, तो फंगस जो आहे तो त्या प्लांटच्या सिमटम्स म्हणजे जे पानावरती सिमटम्स दिसतात त्याच्यातून तो ऑर्गॅनिझम वेगळा करायचा. तो वेगळा करायचा म्हणजे तो तिथून कट करायचा, त्याच्यासाठी स्पेसिफिक असेप्टिक कंडिशन मध्ये तो वेगळा करून तो पर्टिक्युलर मीडियावरती ग्रो करायचा. तो मीडियावरती ग्रो केल्यानंतर त्याचं प्युरिफिकेशन करायचं म्हणजे तो प्युअर फॉर्म मध्ये करायचा. आणि तो प्युअर केल्यानंतर तो त्याची मॉर्फॉलॉजिकल जी स्टडी आहे ती तिथं आपण बघणार. तर अशा पद्धतीने आयसोलेशन अँड प्युरिफिकेशन ऑफ फंजाय अँड बॅक्टेरिया अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे हा. ऍक्च्युअल तुम्ही लॅबमध्ये असणं गरजेचं होतं याच्यासाठी, परंतु दुर्दैवानं ते शक्य नाही. तर तुम्हाला हे आयसोलेशन अँड प्युरिफिकेशन जर बघायचं असेल तर युट्यूबला भरपूर व्हिडिओ आहे, तर तुम्ही युट्यूबला सर्च करा आयसोलेशन ऑफ फंजाय आयसोलेशन ऑफ बॅक्टेरिया, छान आहे अतिशय शिकण्यासारखं, तुम्ही एकदा बघून. त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन ऑफ निमॅटोड फ्रॉम सॉइल, आता हे जे निमॅटोड सॉइल मध्ये जे असतात त्या कुठल्या पद्धतीने त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं, ते सेपरेट केले जातात, त्याचा मॉर्फॉलॉजिकल स्टडी केला जातो, हे सगळं आपण इथं बघणार. त्यानंतर एक्सरसाइज नंबर 12 हा जो एक्सरसाइज किंवा एक्सपेरिमेंट जो आहे तो अतिशय महत्वाचा एक्सपेरिमेंट आहे. कारण पोच पॉस्टुलेट्स, काय पोच पॉस्टुलेट्स, जे रॉबर्ट पोच नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी काही प्रिन्सिपल्स दिले, त्या प्रिन्सिपल्सना पॉस्टुलेट्स असं म्हटलं जातं. तर त्यांनी चार जे प्रिन्सिपल्स दिले त्याच्यामध्ये चार प्रिन्सिपल्स कोणते आहेत शक्य झालं तर लक्षात ठेवा आत्ता, नसेल तर ऍक्च्युअल ज्यावेळेस शिकणार आहात त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी ते लक्षात ठेवावं लागेल, कारण पूर्ण पॅथॉलॉजीचा बेस तो आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे असोसिएशन, सेकंड आयसोलेशन, थर्ड इनॉक्युलेशन आणि फोर्थ रिआयसोलेशन. आता असोसिएशन म्हणजे काय, तर तो फंगस आहे, एखादा फंगस आहे तर तो फंगस त्या पानावरती आहे का ते बघणं म्हणजे असोसिएशन.
आयसोलेशन म्हणजे तो फंगस त्या पानापासून वेगळा करून एका आर्टिफिशियल मीडियावरती ग्रो करून त्याला आपण म्हणू आयसोलेशन. इनॉक्युलेशन, इनॉक्युलेशन म्हणजे जो आपण त्या इन्फेक्टेड प्लांट पासून जो फंगस वेगळा केलेला होता आणि जो मीडियावरती ग्रो केलेला होता तो फंगस जो ग्रो केलाय तो परत एकदा हेल्दी प्लांट वरती आपल्याला तो इनॉक्युलेट करायचा. इनॉक्युलेट करायचा म्हणजे त्याच्यामध्ये तो ट्रान्सफर करायचा आहे. जो इनॉक्युलेट केल्यामुळे काय होईल त्याचे सिम्प्टम्स प्रोड्यूस करतोय का, ते स्पेसिफिक सिम्प्टम्स तसेच येत आहेत का ते चेक करायचे. मग त्यानंतर काय होईल तर तुम्हाला लास्ट मध्ये रिआयसोलेशन. रिआयसोलेशन म्हणजे ज्या प्लांट मध्ये हेल्दी प्लांट मध्ये आपण इनॉक्युलेट केला होता त्या प्लांट मधून आपल्याला परत तो आयसोलेट करायचा म्हणजे त्याला रिआयसोलेशन म्हणायचं. मग याच्यातून काय सिद्ध होईल, जो पहिलाच आपण आयसोलेट केलेला जो ऑर्गॅनिझम होता आणि शेवटी आयसोलेट केलेला जो ऑर्गॅनिझम आहे तो त्याचे सिम्प्टम्स त्याचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स सिमिलर दाखवतो का. जर सिमिलर दाखवत असेल तरच ते पॅथोजेनिक आहे. मंगेश नागोलकर आपला माईक म्यूट करायचा आहे. 79 त्यानंतर 13वी जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये स्टडी ऑफ फंजीसाइड्स अँड देअर फॉर्म्युलेशन. जे वेगवेगळे आपण फंगस किल करण्यासाठी केमिकल्स युज करतो त्या केमिकल्सला आपण फंजीसाइड्स म्हणतो, तर त्या फंजीसाइडचा स्टडी त्याचबरोबर त्याचे फॉर्म्युलेशन कसे तयार करायचे म्हणजे ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन करायचं आहे त्यावेळेस ते कशा पद्धतीने तयार केले जातात तर याचा जो अभ्यास आहे तो इथे करायचा आहे. त्यानंतर मेथड्स ऑफ पेस्टिसाइड ऍप्लिकेशन अँड देअर सेफ युज. आता पेस्टिसाइड्स वेगवेगळे आहेत, ते पेस्टिसाइड अप्लाय करत असताना कुठल्या मेथड्स फॉलो केल्या पाहिजे, त्याचबरोबर त्याचा वापर कुठल्या पद्धतीने, वापर करत असताना कोणत्या प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे हे सगळं इथं बघणार आहे. त्यानंतर 15वी एक्सरसाइज जे आहे त्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ फंजीसाइड्स प्री कॉन्सन्ट्रेशन सॉरी कॅल्क्युलेशन म्हणजे फंजीसाइड स्प्रे कॅल्क्युलेशन. तुम्हाला सांगितलेलं असतंय की 2 ग्रॅम पर तुमचा पर लिटर, तर त्या कुठल्या पद्धतीने करता येईल, तुम्हाला 2 ग्रॅम कसं काढायचं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं, तर त्याचं स्प्रे कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी वेगवेगळे कॅल्क्युलेशन असतात, ते कॅल्क्युलेशन आपण तिथे बघू. त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज जे लास्ट कलेक्शन अँड प्रिझर्वेशन ऑफ डिसीज स्पेसिमन. आता तुम्ही फील्ड वरती ज्या वेळेस जाताय त्या फील्ड वरती गेल्यानंतर तुमच्या शेतात गेल्यानंतर गेल्यावर तुम्हाला जे वेगवेगळे डिसीज दिसत आहेत, फंगल असतील, बॅक्टेरियल असतील, व्हायरल असतील, तर ते डिसीज सॅम्पल जे आहेत ते तुम्ही घरी घेऊन यायचं आहे म्हणजे कलेक्शन करणार. ते कलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थितरित्या ते प्रिझर्व्ह करायचे. मग ते प्रिझर्व्ह करण्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धती असतात, ते कुठल्या पद्धतीनं प्रिझर्व्ह केले पाहिजे, तर ते तुम्हाला सुरुवातीपासूनच शिकायचं आणि शेवटपर्यंत तुम्हाला ते मेंटेन करायचं. म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या डिसीजेस असणार आहेत, त्या वेगवेगळ्या डिसीजचा अभ्यास करायचा आहे आणि ते तुम्हाला तिथं मेंटेन करायचं. मेंटेन करत असताना तुम्ही जे स्पेसिमेन आणलेला आहे ते ओलं नाही झालं पाहिजे, पूर्णपणे ते कोरडं असणं गरजेचं आहे. त्याच्यावरती जे ऍक्च्युअल सिम्प्टम्स दिसत होते ते सिम्प्टम्स दिसणं गरजेचं आहे. मग त्यासाठी कुठल्या पद्धती फॉलो केल्या पाहिजेत हे सगळं ह्या लास्ट एक्सरसाइज मध्ये आपण बघणार आहे. अशा पद्धतीने तुमचं हे प्रॅक्टिकलचा सिलेबस असेल. त्यानंतर तुम्हाला जे वेगवेगळे सजेस्टेड रिडिंग म्हणले, तर सजेस्टेड रिडिंग मध्ये तुम्हाला तिथं सेकंड नंबर जो दिसतो दुसऱ्या नंबरचं पुस्तक जे आहे सर सेम तर जी एन एग्रिओस हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. कारण जी एन एग्रिओस मध्ये पूर्णपणे काय म्हणता येईल जे बायबल ऑफ प्लांट पॅथॉलॉजी असं म्हटलं जातं, हे जे प्लांट पॅथॉलॉजीचं बुक जे आहे जी एन एग्रिओस त्याला बायबल ऑफ प्लांट पॅथॉलॉजी असं म्हटलं जातं. हे अतिशय महत्वाचं आहे, आपल्याला एग्रो लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे, तुम्ही ज्यावेळेस याल त्यावेळेस ते पुस्तक नक्की वाचा. त्यानंतर 4 नंबरला आहे बघा सिंग आर एस प्लांट डिसीजेस. तर आर एस सिंग जे ते आपले भारतीय शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं जे प्लांट डिसीजचं पुस्तक आहे ते अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर त्यांचं अजून एक पुस्तक आहे इंट्रोडक्शन टू प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, हे
हे सुद्धा पुस्तक 2013 मध्ये लिहिले. अतिशय सुंदर अशी पुस्तक आहे, ते दोन्ही एक वेळा वाचलीच पाहिजेत अशा पद्धतीने ते पुस्तक आहे. त्याचबरोबर जर परत आपण खाली गेलो आणि बघितलं तर अलेक्सोपोलस मीम्स अँड ब्लॅकवेल, तर हे अतिशय हाय लेवलचं पुस्तक आहे. म्हणजे याच्यामध्ये पूर्ण फंगसचा स्टडी जो दिला आहे, इंट्रोडक्टरी मायक्रोलॉजीचं पुस्तक आहे, याच्यामध्ये अलेक्सोपोलस मीम्स आणि ब्लॅकवेल ह्या तिघांनी हे पुस्तक लिहिलंय. या तिघा शास्त्रज्ञांनी पूर्णपणे डिटेल्ड अभ्यास केलेला आहे या पूर्ण फंगसचा, ते पूर्ण तिथे मेन्शन केलेले. जर तुम्हाला योग आला तर हे पुस्तक नक्की तुम्ही बघा, वाचा. आणि अतिशय म्हणजे वाचण्यासारखं पुस्तक, पूर्ण डिटेल स्टडी करण्यासारखं हे पुस्तक आहे. त्यानंतर पुढे जाऊन मल्होत्रा आर्यस अँड अग्रवाल, हे सुद्धा आपले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. यांनी प्लांट पॅथॉलॉजी म्हणून पुस्तक लिहिले. हे सुद्धा म्हणजे पूर्ण पॅथॉलॉजीचा स्टडी जो आहे, म्हणजे पॅथॉलॉजीमध्ये ज्या काही गोष्टी येतात त्या सगळ्या इथं मेन्शन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर 8व्या नंबरला जे येते गिब्स अँड हॅरिसन, व्हायरोलॉजीचं खूप चांगलं पुस्तक आहे, प्लांट व्हायरोलॉजी द प्रिन्सिपल्स. हे सुद्धा पुस्तक अतिशय चांगलं आहे, वाचण्यासारखं आहे. त्यानंतर जे नेक्स्ट पुस्तक आहे हल्स आर मॅथ्यूज प्लांट व्हायरोलॉजी. मॅथ्यूज हा खूप मोठा शास्त्रज्ञ आहे, तर त्यांनी हे प्लांट पॅथॉलॉजीचं प्लांट व्हायरोलॉजीचं पुस्तक, म्हणजे व्हायरसचा जो स्पेशल स्टडी किंवा व्हायरोलॉजीचं जर काय बघायचं असेल तर फक्त आणि फक्त मॅथ्यूज बघायला पाहिजे, जर व्हायरोलॉजीचा अभ्यास करायचा असेल तर. त्यानंतर जे पी वर्माचं एक पुस्तक आहे बघा द बॅक्टेरिया, हे सुद्धा अतिशय सुंदर आहे, हे सुद्धा एकदा वाचलं पाहिजे. त्यानंतर गोटो GOTO गोटो एम फंडामेंटल्स ऑफ प्लांट बॅक्टेरियोलॉजी, जर बॅक्टेरियोलॉजीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला हे फंडामेंटल्स ऑफ प्लांट बॅक्टेरियोलॉजी एक वेळा वाचणं गरजेचं आहे. त्यासाठी गोटो छान पुस्तक आहे. ते हे सगळे पुस्तकं तुम्हाला आपल्या लायब्ररीमध्ये सगळेचे सगळे म्हणता येणार नाही, पण थोडेफार याच्यातले अवेलेबल आहेत. माझ्याकडं याच्यातली बरीच पुस्तकं माझ्या पर्सनल कॉपीज आहेत, जर तुमची इच्छा असेल तर ते तुम्हाला वाचायला जेरॉक्स करायला 100% देऊ शकतो. त्यानंतर वाईल मेले अँड थापिलेल, तर त्यांचं जे फंजीसाईडचं पुस्तक आहे, ते फंजीसाईडचं पुस्तक म्हणजे इतकं सुंदर फंजीसाईडचं क्लासिफिकेशन जे आहे ते दुसऱ्या कुठल्याच पुस्तकात नाही. तर हे जे काही महत्वाचे बुक्स आहेत तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय, तुम्हाला जे अवेलेबल होतील ते तुम्ही तिथं अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. तर हे होतं आजच्या लेक्चर आणि प्रॅक्टिकलच्या संदर्भात. नेक्स्ट लेक्चर असेल त्यापासून तुमचं रुटीन चालू होईल, एकही लेक्चर मिस करू नका. रजिस्ट्रेशन जरी चालू असलं तरी म्हणजे ह्या विषयाचं तरी तुम्ही लेक्चर मिस करू नये असं मला वाटते, कारण जर तुम्ही एक लेक्चर मिस केलं तर त्याच्या टर्म्स कन्सेप्ट जे आहेत त्या क्लिअर होणार नाहीत किंवा त्यावर लक्षात येणार नाही, तर त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित फॉलो करा. रजिस्ट्रेशनला येत असताना आपण फी पूर्ण भरली आहे का हे बघणं गरजेचं आहे, भरली नसेल तर आपली राहिलेली फी किती आहे हे तुम्ही पर्टिक्युलर तुमच्या काउन्सिलरला विचारू शकता. त्याचबरोबर इथं आल्यानंतर अकॅडमिक ऑफिस आहे, त्या अकॅडमिक ऑफिसमध्ये जायचं आहे, तिथं गेल्यानंतर नोड्यूज फॉर्म घ्यायचा आहे. नोड्यूज फॉर्म घेतल्यानंतर अकाउंट विभागामध्ये जायचं आहे. अकाउंट विभागामध्ये जाऊन तुम्ही जर ऑनलाईन फी भरली असेल तर ती ऑनलाईन भरलेली फी जी आहे ती त्याची तुमची जी काही ट्रान्झॅक्शन आय डी वगैरे असेल तो तिथं सांगून तुमची ती फी जी आहे तुमच्या अकाउंटला जमा झाली का चेक करून नोड्यूज फॉर्मवरती नोड्यूज असा रिमार्क घ्यायचा आहे. तो रिमार्क घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या काउन्सिलरकडे जायचं आहे, काउन्सिलरकडे जाऊन काउन्सिलरचा रिमार्क घ्यायचा आहे, काउन्सिलरला तुमच्या दाखवायचा आहे मी फी भरली आहे म्हणून. त्यानंतर चीफ काउन्सिलरकडे जाऊन तुम्ही तो रोस्टर फॉर्म घ्यायचा आहे, तो रोस्टर फॉर्म म्हणजे वैयक्तिक माझ्याकडे यायचा आहे तो रोस्टर फॉर्म घ्यायचा आहे, तो रोस्टर फॉर्म पूर्ण फिलअप करायचा आहे. तर फिलअप केल्यानंतर तुम्हाला ते फिलअप करत असताना त्याच्यावरती तुमचं नाव, वडिलांचं नाव, ॲड्रेस, कॅटेगरी, त्याचबरोबर आपली जे ह्या सेमिस्टरमध्ये कोर्सेस बघणार आहेत ते सगळे कोर्सेस दिले, त्या कोर्सेसच्या समोर महिरूपी कंस करून ऑल ऑफर्ड असं म्हणायचं आहे. त्यानंतर पाठीमागच्या बाजूला बॅकसाईड जी आहे रोस्टर फॉर्मची त्याच्यावरती तुमची सही करायची आहे, डेट टाकायची आणि काउन्सिलर सरांची सही घ्यायची. काउन्सिलर सरांची सही घेतल्यानंतर परत चीफ काउन्सिलरची सही घ्यायची आहे म्हणजे माझी सही घ्यायची आहे, आणि माझी सही झाल्यानंतर प्रिन्सिपल सरांची सही घेऊन एक कॉपी तुमच्याकडे राहील, एक कॉपी काउन्सिलरकडे राहील आणि एक कॉपी ऑफिसला जमा होईल. तर अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन प्रोसेस जे आहे ते तुम्हाला फॉलो करायचे आहे.
ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काय अडचण वाटली असेल सिलेबस, किंवा तुम्हाला काय अजून इंटरेस्टिंग वाटलं असेल तर तुम्ही सांगा. तुम्हाला आवाज ऐकू येतोय, न ऐकू येतोय, किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम येतोय, माझ्याकडून येत असेल, तुमच्याकडून होत असेल, जर एखादी गोष्ट समजली नाही तर तुम्ही ती विचारा. मी एक वेळा नाही तुम्हाला 10 वेळा सांगायला तयार आहे, परंतु तुमची ती समजून घेण्याची क्षमता असेल तर मी परत परत रिपीट करायला मला काही अडचण येणार नाही. आणि कन्सेप्ट क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करा. जर आज तुम्ही कमी पडलात तर पुढच्या वर्षी तुम्ही जो कोर्स शिकाल, पुढच्या सेमिस्टरला जो कोर्स शिकाल, त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा अडचणी येतील आणि ते तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. म्हणजे तुम्हाला हे जर समजलं नाही तर पुढे काहीच समजणार नाही. म्हणजे हा अतिशय बेसिक असा कोर्स आहे, भरपूर शिकण्यासारखा खूप मोठा कोर्स आहे, वास्ट कोर्स आहे. 2+1 कोर्स असून सुद्धा याच्यामध्ये पूर्ण फंगस, बॅक्टेरिया, व्हायरस, नेमॅटोड्स हे सगळे इन्क्लूड केलेलं आहे. स्पेशली जर तुम्ही बघायला गेलात तर फंगस साठी म्हणजे मायक्रोलॉजी आहे, बॅक्टेरियासाठी बॅक्टरॉलॉजी, व्हायरससाठी व्हायरॉलॉजी, वेगवेगळे डिसिप्लिन्स आहेत, ते सगळे कंबाईन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं असे वास्ट असा सिलेबस आहे, खूप कमी कालावधी तुमच्याकडे. त्यामुळं कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा, कशा पद्धतीने लेक्चर अटेंड करायचं हे तुम्हाला ठरवायचं.